नमस्कार मित्रांनो, जय गुरुदेव चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण आलो आहोत, हे तुम्ही मागे बघाल तर करमरकर शिल्पालय आहे। करमरकर शिल्पालय इथे तुम्हाला जर यायचं झालं तर अलिबाग पासून सासवण्याच्या मार्गाने तुम्हाला यायला लागेल। इथून सासवणे बीच खूपच जवळ आहे। तर आता आपण आलो आहोत, हे बघा इथे पाटी आहे, करमरकर शिल्पालय। तर आपण आज जाऊया सासवणे या गावी जाण्यासाठी। मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियापासून रेवस बंदराकडे बोटीने तुम्हाला सोय आहे। रेवसपासून अलिबागला जाताना वाटेत सासवणे गाव लागते, तेथे उतरावे। हे मागे यांचं घर आहे, इथे त्यांच्या सुनबाई राहतात। तर सुनबाईंना जर भेट झाली तर त्यांच्याकडनं आपण माहिती अधिक जाणून घेऊया, पण त्याच्या आधी आपण यांची शिल्प बघूया। आता हे तुम्हाला स्पेशली दाखवायचे, इथे ही जी बसलेली म्हैस आहे याची डिटेलिंग आणि तुम्ही बघू शकता ॲक्च्युअल बसलेली म्हैस अशी आपल्याला जाणवते। मुंबई व ठाण्यातून ST बस अलिबागला जातात, तेथून टमटम किंवा रेवसकडे जाण्यासाठी ST बसेस आहेत। रस्त्याने तुमच्या खाजगी वाहनाने यायचे झाल्यास पुण्यापासून 151 किलोमीटर आणि मुंबईपासून 104 किलोमीटर अंतरावर आहे। रायगड जिल्ह्यातील अलिबाग हे लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे। पर्यटक अलिबागमध्ये ठराविक स्थळांना भेट देतात आणि परततात, परंतु अलिबागच्या जवळपास अनेक आकर्षक ठिकाणे आहेत। त्यापैकीच एक म्हणजे सासवण्याचे नानासाहेब करमरकर शिल्पालय। अलिबागकडून रेवसकडे जाणाऱ्या रस्त्यावर 18 किलोमीटरवर सासवणे नावाचे गाव आहे। इथे पद्मश्री पुरस्कार प्राप्त प्रसिद्ध शिल्पकार कै विनायक तथा नानासाहेब पांडुरंग करमरकर यांच्या राहत्या घरामध्ये करमरकर शिल्पालय साकारले आहे। तर वरती त्यांचं पूर्ण एक्झिबिशन आहे, त्यात वरती आता आपण जाऊया बघायला। 2 ऑक्टोबर 1891 रोजी सासवणे येथे जन्माला आलेले करमरकर हे शिल्पकलेतील उत्तुंग व्यक्तिमत्व होते। त्यांच्या देवनार येथील स्टुडिओमधील अनेक शिल्पे त्यांच्या मृत्यूनंतर म्हणजेच 13 जून 1967 रोजी सासवण्याच्या 1 मजली बंगल्यामध्ये हलवण्यात आली आहे। बघा तर अतिशय जुना वाडा आहे, तेव्हा याचं पूर्णपणे लाकडी जिना आहे। हा बंगला सन 1934 मध्ये बांधला होता। 2 ऑक्टोबर 1968 रोजी त्याच्या शिल्पाचे अधिकृत शिल्पालयात रूपांतर करण्यात आले। नानासाहेबांनी त्याच्या 150 वर्षाच्या आयुष्यात साकारलेली जवळपास 200 हून अधिक शिल्पे इथे प्रदर्शनात मांडलेली आहेत। करमरकरांनी अप्रतिम शिल्पे भारतभर अनेक ठिकाणी उभारलेली आहेत। आता आपण पहिल्या मजल्यावर आलेलो आहोत आणि पहिल्या मजल्याला आल्यानंतर क्लास 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 एवढे शिल्प त्यांनी केले आहेत, एवढं जबरदस्त नाव आहे। तुम्ही जर अलिबागमध्ये आल्यानंतर सासवणे साईडला नक्की या। हे शिष्याने केलेलं शिल्प आहे, हे स्वतः करमरकर सर आहेत ज्यांचे आपण सगळे शिल्प बघतोय। तुम्ही चेहऱ्याचे एक्सप्रेशन बघू शकता, त्यांचे हावभाव बघा, हे बघा सुंदर हावभाव आहे, स्मित हास्य। मनोरमा गुजर, शांता आपटे, प्रेमाबाई रंगावाल, खुर्शीद इराणी, ऑटो रायफील्ड, लोकमान्य टिळक, रायजीराव गायकवाड, डॉक्टर भाजेकर, कावसजी जहांगीर, CR दास आणि हे सगळ्यांना माहीत असलेले आपले बापूजी। 1925 मध्ये हे बनवलेलं आहे, गांधीजींनी स्वतः सिटिंग दिलेलं आहे याला। इथे जर बघाल तर मामा वरेरकर, प्रसिद्ध लेखक नाटककार, ऑटो रायफील्ड आणि कुटुंबीय,
अंध महिलेचं हे स्कल्पचर आहे. याला रौप्य पदक विजेते शिल्प असं मिळालं होतं बॉम्बे आर्ट सोसायटीतर्फे. ते महाराज विठ्ठलभाई पटेल, शंखध्वनी आणि असे छोटे छोटे शिल्प आहेत. घरातील यांची म्हैस, बामण्या कोळी, बायमाय पारशी सहाय्यक आणि हिरा कुत्रा. अतिशय जबरदस्त. गाईला चारा टाकताना सुमन ही त्यांची कन्या, 4 तासाचे बाळ असतानाचे त्यांनी शिल्प बनवलेले जबरदस्त. आपले महाराज ही त्यांची कन्या आहे सुमन, आई व मूल. तर तुम्ही छोटे 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 डिटेलिंग तुम्ही बघू शकता याच्यामध्ये. आणि हे सगळ्यांना माहीत असलेले बापूजी, त्यांची ही मोलकरीण होती, मोलकरणीचं तो शिल्प बनवलेलं आहे. आणि ही हिरा कोळी 1930 साली बॉम्बे आर्ट गॅलरीतर्फे प्रदर्शनात सुवर्ण पदक मिळालेलं आहे. म्हणजे तुम्ही परडीचे डिटेल्स बघू शकता, चेहऱ्याचे एक्सप्रेशन, कानातले, गळ्यातलं, हातात मासा पकडलेला आहे. आणि ही जी मूर्ती आहे इथे बघा, या सगळ्या मिक्स मूर्ती आहेत. हे जे आहेत जमशेदजी टाटा, एक तर भर उन्हामध्ये 1:30 वाजता या वाड्यामध्ये आल्यानंतर एवढं थंड आहे. आणि याचं बांधकाम आत्तासुद्धा मी तुम्हाला जस्ट दाखवलं, लाकडी पूर्ण बांधकाम आहे. तुम्हाला इथे येण्यासाठी 10 रुपये तिकीट तुम्हाला फक्त द्यायला लागेल. मी तर म्हणतो याच्यापेक्षा 50 रुपये तरी मिनिमम लावले पाहिजेत, मला एवढं सुंदर यांचं आर्ट बघायला मिळते. तर अशा प्रकारचे शिल्पालय आहे. तर तुम्ही ह्या साईडला इकडे याल तर करमरकर शिल्पालयाला नक्की भेट द्या. तर आता आपण व्हिडिओ थांबवतो आहे, आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर सगळ्यांना करा. एवढा आपल्याकडे जबरदस्त आर्टिस्ट आहे, हा सगळ्यांना शेअर करा आणि सगळ्यांना दाखवा की असे पण जागा आहे तिथे आपण जायला पाहिजे. तर हा आता व्हिडिओ मी थांबवतो आहे, आणि ठरल्याप्रमाणे आपण एकमेकांना बाय करूया. आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.